प्रफुल्ल पटेलांची राष्ट्रवादीमध्ये काय घुसमट होत होती ती आमच्या कानापर्यंत आली नाही असं म्हणत सुप्रिया सुळेंनी प्रफुल्ल पटेलांवर टीका केली. सुप्रिया सुळे पटेलांच्या भंडारा गोंदिया दौऱ्यावर होत्या आणि यावेळी सुप्रियांनी प्रफुल्ल पटेल यांना लक्ष्य केलं. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात आपण सुरुंग लावला तर बुरुज ढासळायला वेळ लागणार नाही असा इशारा पुण्यातल्या मनसेचे नेते वसंत मोरे यांनी दिलाय. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंना मनसेनं हा इशारा दिलाय. अजित पवारांच्या कामाची हटके स्टाईल पुन्हा बारामतीमध्ये पाहायला मिळाली. घंटा गाडी येत नसल्याची एका महिलेची तक्रार अजित पवारांनी चीफ ऑफिसरला सांगून लगेच सोडवली. हा सगळा अजित पवारांच्या सभेत प्रकार. बुलडाण्यामध्ये बारी समाजाच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये भाषणाचा प्रोटोकॉल चुकवल्यामुळे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार चांगलेच संतापले. रावसाहेब दानवे यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हाताला मुंगे येत होते, गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. त्यांचं भाषण आधी घेण्याचं सुचवलं होतं आणि त्यावरून वडेट्टीवारांना चांगलाच राग आला. तासगावमध्ये रोहित पाटील विरुद्ध भाजप खासदार संजय काका पाटील असा सामना रंगला. सुमन पाटील यांनी पाण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर संजय काका पाटलांनी टीका केली होती. त्यावर निवडणुका डोळ्यापुढे ठेवून आम्ही काम करत नाही असा पलटवार रोहित पाटील यांनी केला. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात पुन्हा विखे विरुद्ध गडाख अशी लढत होण्याची शक्यता आहे. भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे यांना आव्हान देणारा चेहरा म्हणून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार शंकरराव गडाख यांच्याकडे पाहिले जात आहे. आदित्य ठाकरे यांनी संभाजीनगर सिद्धार्थ प्राणी संग्रहालयामध्ये फेरफटका मारला. या ठिकाणी वाघाचा चिठ्ठ्या काढून बारसं करण्यात आलेलं होतं आणि तेव्हा आदित्य नावाची चिठ्ठी मुनगंटीवार आणि खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बदलली होती आणि त्याच बछड्याला भेट देण्यासाठी आदित्य आले होते. सह्याद्रीची उंची म्हणजे